नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण झणझणीत चमचमीत ढाबा स्टाईल खानदेशी पद्धतीची शेव भाजी कशी करायची ते बघणार आहोत। अतिशय सुंदर चविष्ट अशी ही भाजी असते, त्याच्याबरोबर तुम्ही गरम गरम भाकरी किंवा ब्रेड सुद्धा खाऊ शकता। जेव्हा रोजच्या भाज्या खायचा आपल्याला कंटाळा येतो तेव्हासाठी शेव भाजी हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे। करायला सोपी आहे पण अतिशय चविष्ट। पहिल्यांदा आपण साहित्य बघून घेऊया आणि नंतर लगेचच कृती करूया। आज आपण शेव भाजी करतोय, त्याच्यासाठी मुख्य म्हणजे ही लाल रंगाची बाजारात शेव मिळते ती आणलेली आहे। त्याच्यासाठी करण्याची तर्री आपल्याला करायची आहे। त्याच्यासाठी आधी मसाला भाजून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे 3 कांदे उभे कापून घेतलेत। तुम्ही बारीक चिरलेले असले तरी सुद्धा चालतात, कारण नंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचेच आहेत, त्यामुळे मी बारीक चिरलेले नाहीत, उभे काप करून घेतले। सुक्या खोबऱ्याचा किस आहे पाव वाटी, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 चमचे आल्याचा किस आहे, कांदा लसूण मसाला 1 चमचा, लाल तिखट आवडीनुसार आता आपण इथे 1 चमचा घेतलेला आहे। हा आपला रोजच्या ठेवणीतला वर्षभराचा जो मसाला असतो काळा मसाला तो घेतलेला आहे 1 चमचा। जिरे पूड, धने पूड, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आपण तर्रीमध्ये पण घालणार आहोत आणि वरतून गार्निशिंग करतानाही घालणार आहोत। टमॅटो सुद्धा 1 मोठा टमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा गरम मसाला आहे। एवढं साहित्य वापरून आपल्याला आधी तर्री करून घ्यायची आहे। त्यासाठी तेलावर आपल्याला खोबरं, कांदा, लसूण आणि आलं हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यातच तेव्हा टोमॅटोही घालायचं आहे। ते परतून घेऊन गार झाल्यावर आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला तर्री करायची आहे। फ्रायपॅनमध्ये मी इथे 1 चमचाभर तेल घालून गरम करायला ठेवलं होतं, गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण एक एक करून या वस्तू घालूया आणि भाजून घ्यायचंय आपल्याला। सुक्या खोबऱ्याचा किस आहे पाववाटी, तेल नसलेल्या बाजूला मी तो थोडा घातलेला आहे। त्याला छान तांबूस रंग आला की आपण तेलाच्या बाजूला कांद्यामध्ये तो सरकवूया। हा कांदा आहे, तुम्ही यापूर्वी कांदा करण्यापूर्वी तेल घालण्यापूर्वी खोबरं भाजून घेतलं तरी हरकत नाही। 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत आणि ते आपण याच्यावर तेलावरती आता परतणार आहोत। तुम्ही बघू शकता खोबऱ्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि आता मी तो कांद्याबरोबर खोबरं पण परतून घेणार आहे। त्याच्यातच आपण या लसणाच्या पाकळ्याही घालूया, आल्याचा किस घालूया आणि हे सगळं चांगलं परतून होत आलं की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण घालणार आहोत। टोमॅटो घालण्यापूर्वी हे जरा सोनेरी रंगावर आपल्याला भाजून घ्यायचंय। बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग बदललेला आहे। आता त्याच्यावरतीच मी हा टोमॅटोही घालणार आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडस त्याच्यावरती मीठ घालूया, म्हणजे टोमॅटो पटकन मऊ होतो, त्याचा कच्चेपणा जायला हवाय। टोमॅटो पण त्याच्यात परतून घेऊया। बघू शकता कांदा सोनेरी रंगावर छान भाजला गेलाय। आता मी गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण गार झालं की मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आपण वाटून घेतलेलं कांदा, खोबरं, लसूण आणि आलं गार भाजून घेतलेलं, वाटून घेतलेलं नाही, भाजून घेतलेलं गार करायला ठेवलं होतं ते आता आपण वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यात घालून। वाटताना जास्त पाणी घालायचं नाही, कारण काय होतं नंतर आपल्याला परत तो तेलामध्ये मसाला परतायचा आहे वाटलेला। पाणी घातलेलं असलं जास्त तर त्याचे शिंतोडे उडतात सगळीकडे।
त्याच्यातच मी थोडस तिखट घालते, थोडं नंतर तर्री मध्ये उकळताना घालणार आहे. 2 चमचेच पाणी घालणार आहे आणि आता आपण ते चांगलं वाटून घेऊया. आपण मिक्सरमध्ये छान वाटून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त झालंय बारीक. तरी अजून 1-2 मिनिटं फिरवून घेते आणि मग कढईत तापायला तेल ठेवलेलं आहे मी, त्याच्यावरती हा मसाला घालायचा आहे आणि चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 डावर तेल मी याच्यात गरम करायला ठेवलं होतं, तेल चांगलं गरम झालंय. आता हा वाटून घेतलेला मसाला आपण त्याच्यात घालूया आणि चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. वाटण जे वाटून घेतलंय आपण त्याच्यावर मी आता हा कांदा लसूण मसाला घालते आहे. मगाशी शिल्लक ठेवलेलं लाल तिखट नंतर चव घेऊन बघायची, कमी वाटलं तर तिखट आपण वाढवू शकतो. गरम मसाला आपला नेहमीचा वर्षभराचा साठवणीचा काळा मसाला आहे. जिरे पूड, धने पूड, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर असं आता आपण सगळं चांगलं वाटून भाजून घेऊया तेल सुटेपर्यंत. आणि नंतर त्याच्यात आपल्याला हवं तसं पाणी घालायचं आहे. ग्रेव्ही आपल्याला कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं. शेव घातल्यानंतर ती ग्रेव्ही पटकन घट्ट होऊन येते, त्यामुळे पाणी घालताना थोडं जास्तच पाणी घालायचं. गरम पाणी घालायचं म्हणजे काय होतं की हा जो भाजल्यावरती आपल्याला तवंग येणं अपेक्षित असतं तर तो तवंग रंग छान वरती उठून येतो गरम पाणी घातल्यामुळे. आता आपण हे चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय. बघू शकता छान बाजूनी तेल सुटलंय आणि मस्त खमंग झालेला आहे आपला मसाला भाजून. आता त्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी ओतणार आहे थोडं थोडं. गरम पाणी घातलंय बघा, छान वरती आलंय लाल रंग आपल्याला जसा हवाय तसा. अजून 1-4-5 मिनिटं आपण त्याला चांगलं उकळू देणार आहोत आणि ते उकळलं की त्याचा रंग वरती येईल तवंग. नंतर आपण खायला घेताना डिशमध्ये ही ग्रेव्ही खाली घालायची आणि मग त्याच्यावरती शेव घालायची. तुम्हाला आवडत असेल तर कांदा घाला, नाहीतर डिशमध्ये ताटलीत आपण कांदा बाजूला देऊ शकतो. मस्त उकळी आली आहे थोडीशी, त्याच्यावर मी आता कोथिंबीर घालते आहे. काय सुंदर वास सुटला हा, मस्त एकदम चमचमीत झणझणीत असा रस्सा तर्री आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपल्या तर्रीला ग्रेव्हीला किती छान लाल रंग आलेला आहे, वरती तवंग आलेला आहे. असाच लाल तवंग येणं आपल्याला अपेक्षित असतं आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की मसाल्यावर गरम पाणी घालायचं, गार पाणी नाही घालायचं, म्हणजे तो तवंग छान वरती उठून येतो. आता आपण डिश तयार करू, त्यासाठी मी इथे आधीच ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू मिरचीचा ठेचा असं तयार करून ठेवलेलं आहे. आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, ती या डिशमध्ये मी काढणार आहे. डिशमध्ये आपण ग्रेव्ही काढून घेऊया आणि मग वरती आपल्याला ती शेव घालायची आहे. ग्रेव्ही तयार झाल्यावर जर आपण लगेच जेवायला बसणार असलो तर आपण शेव त्या ग्रेव्हीमध्ये घातली तरी सुद्धा चालते, लगेच पानं वाढणार असलो तर. पण जेवणासाठी जर वेळ असेल तर ग्रेव्हीमध्ये लगेच शेव घालायची नाही, कारण ती शेव मऊ पडून जाते. अशा वेळेस काय करायचं, ग्रेव्ही तयार करून ठेवायची, पानं घ्यायच्या वेळेस जेवायला वाढण्याच्या वेळेस ती ग्रेव्ही परत गरम करायची आणि डिशमध्ये आत्ता आपण काढली आहे तशी ग्रेव्ही घालायची आणि त्याच्यावरती ही जाड शेव बाजारात मिळते ती घालायची. आयत्यावेळेस शेव घातल्यामुळे ती मऊ पडत नाही. त्याच्याच वरती आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि भाकरीवरती तूप घालूया. आता आपली शेव भाजीची डिश एकदम परफेक्ट तयार झालेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंबू मिरचीचा ठेचा जो केलेला आहे मी वर्षभर टिकणारा, त्याची पण लिंक देणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा लिंबू मिरचीचं लोणचं करू शकता. माझा हा शेव भाजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. म्हणजे काय होईल, वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील.
पुन्हा आपण नवीन अशा छानशा टेस्टी चमचमीत रेसिपी सह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.